हॅलो मित्रांनो, तुम्ही किती हुशार आहात हे सांगणं थोडं कठीण आहे. ते मोजण्याचं पण काही मापदंड नाहीये. पण हुशारी ठरवायची कशी? प्रत्येकाची हुशारी वेगवेगळी असते. तुमच्या समोर असणाऱ्या परिस्थितीनुसार तुम्ही कसा निर्णय घेता यावर तुमची बुद्धिमत्ता किंवा तुमची हुशारी ठरलेली असते. आपल्या बुद्धिमत्तेवर आपल्याला विश्वास असतो. हा विश्वास कालिदासांनाही होता. कालिदासांच्या आयुष्यात त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर तेवढे सबस्क्राईब करा. त्याने काय होईल तर तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल. कालिदासांना अशी जाणीव झाली होती की ते खूप ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली. त्यांनी पाहिले की जवळ एक वृद्ध स्त्री विहिरीवर पाणी भरत आहे. कालिदास म्हणाली, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली, बाळा मी तुला ओळखत नाही, कृपया तू तुझा परिचय दे मग मी तुला पाणी देते. मग कालिदासांनी परिचय देण्यास सुरुवात केली. कालिदास म्हणाले की मी प्रवासी आहे. वृद्ध स्त्री म्हणाली, प्रवासी तर फक्त दोनच आहेत, एक चंद्र आणि दुसरा सूर्य, जे दिवस रात्र चालत राहतात. कालिदास म्हणाले, मी अतिथी आहे, आता तरी पाणी मिळेल का? वृद्ध स्त्री म्हणाली, अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत, एक धन आणि दुसरं तारुण्य, ते निघून जाणार. खरं सांग तू कोण आहेस? कालिदास म्हणाले, मी सहनशील आहे, आता तरी पाणी मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली, अरे सहनशील तर फक्त दोनच आहेत, एक धरती आणि दुसरे झाड. धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचे देखील ओझे घेऊन आहे, आणि झाड ज्याला दगड मारला तरी ते मधुर फळच देते. कालिदास आता हतबल झाले. कालिदास म्हणाले, मी हट्टी आहे. वृद्ध स्त्री म्हणाली, नाही तू हट्टी कसा असशील, हट्टी तर फक्त दोनच आहेत, एक नख आणि दुसरं केस, कितीही कापले तरी परत वाढतातच. कालिदास आता कंटाळले आहे. कालिदास म्हणाले, मी मूर्ख आहे. वृद्ध स्त्री म्हणाली, मूर्ख तर फक्त दोनच आहेत, एक राजा ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो, आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो. कालिदास आता काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते त्या स्त्रीच्या पायावर डोके ठेवून पाण्यासाठी विनवणी करू लागले. वृद्ध स्त्री म्हणाली, उठ बाळा, शिक्षणाने ज्ञान येते अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान सन्मान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार झाला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते म्हणूनच मी हे एवढे सांगितले. कालिदासांना त्यांची चूक समजली. ते भरभरून पाणी पिऊन पुढील प्रवासात निघाले. मित्रांनो, या गोष्टीचे तात्पर्य, विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका. तुम्ही हुशार आहात किंवा नाही हे जगाला सांगण्याची गरज तुम्हाला नाही. तुमच्या ठाई असणारा विद्वत्तेचा गुण या जगासमोर तुम्हाला चमकण्यासाठी भाग पाडेल. पण तुमच्या या चकाकण्याला जर अहंकाराची छटा आली तर तुमच्या विद्वत्तेचा काहीच उपयोग नाही. तेव्हा विद्वत्ता सोबत शालीनता किंवा नम्रता ही आवश्यकच आहे. तेव्हा मित्रांनो, इथून पुढे जर तुम्ही कोणतीही गोष्ट करत असाल तर एवढे लक्षात ठेवा की तुमच्यापेक्षाही विद्वान आहेत. तुम्ही जर शेर असाल तर तुमच्यापेक्षा सव्वा शेर असणारच, कारण ज्ञान हे एक नदीप्रमाणे आहे. आपल्याला फक्त आपल्या उंजळीने ते ज्ञान प्राशन करायचे आहे आणि त्या ज्ञानाचा सदुपयोग करायचा आहे. आपण ते सगळे ज्ञान एकदम घेऊ शकत नाही आणि प्रत्येकाची ज्ञानाची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाचे ज्ञान ही वेगळे असते, त्यांचा बुद्ध्यांकही वेगळा असतो. ज्ञानाची कसोटी जर पाहायची असेल तर कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची जर क्षमता तुमच्यात असेल तर तुमचं ज्ञान त्यावेळेस उत्तम असतं. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. माझे चॅनल होकी मोर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. त्याने काय होईल तर तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल. तोपर्यंत थँक्यू अँड बी पॉझिटिव्ह.